झी 24 तास एक पाऊल पुढे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी प्रश्नाने गंभीर रूप धारण केलेलं आहे। कोकणही त्याला अपवाद नाही, मात्र बदलापूरमधल्या शिवदर्शन सोसायटीतल्या रहिवाशांना 24 तास पाणी उपलब्ध होऊ शकतंय, ते केवळ रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम यशस्वीपणे राबवल्यानंच। पाहूयात एक रिपोर्ट। बदलापूरमधल्या 36 इमारतींच्या या भव्य शिवदर्शन सोसायटीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं 24 तास पाणी उपलब्ध आहे। संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्नानं गंभीर रूप धारण केलेलं असताना इथं 24 तास मुबलक पाणी, तेही उन्हाळ्यात, कसं शक्य आहे असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। पण यामागे 7 वर्षांपासून घेतलेली मेहनत आहे। बदलापूर नगरपालिकेच्या वतीनं रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवून शिवदर्शन सोसायटीनं आपला पाणी प्रश्न कायमचा मिटवलाय। 36 इमारतींच्या छतावर आणि जमिनीवर पडणारं पावसाचं पाणी जमिनीत मुरवल्यानं इथल्या भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय। हे पाणी सोसायटीच्या मध्यवर्ती भागात 3 मोठ्या बोरवेलमध्ये साठवण्यात येतं। दररोज 36 इमारतींना 2.5 लाख लिटर पाणी उपलब्ध झाल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर समाधान खेळतंय। आम्हाला पाण्याचा आता काहीच प्रॉब्लेम नाही। सुरुवातीला म्हणजे हे रेन हार्वेस्टिंगच्या अगोदर पाणी म्हणजे पुरायचं नाही, दोनच टाइम पाणी यायचं, आणि आता भरपूर दिवसभर पाणी असतं, पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, पाणी जातच नाही। आता आमच्याकडे तिकडं पाणी नव्हतं, पण इथं पाणी पूर्ण 24 तास पाणी येतो, आणि आम्हाला म्हणजे नळ चालू केला की पाणी येतोच। टाकी वगैरे काही प्रॉब्लेम नाही असा, रिकामी वगैरे असते असं काहीच नाही, पूर्ण भरलेली वगैरे असते, आणि नळ चालू केला की पाणी येतोच। या सोसायटीतल्या मीनाताई ठाकरे उद्यानात तयार करण्यात आलेल्या टाक्यांमधलं पाणी एकाच पंपाद्वारे सर्व इमारतींना चढवलं जातं, त्यामुळे पैशांची तसंच विजेचीही बचत होतीये। प्रमोद महाजन वॉटर सप्लाय योजना ही शिवदर्शन सोसायटीतील 36 इमारती धारकांना एका पंपांवरती सगळीकडे पाणी पोहोचतं आणि कमी खर्चामध्ये, आणि त्यात इन्व्हायरमेंटल सोसायटी MMRDC ग्रँटमधून केलेली योजना आहे। 17 लाखांमध्ये 400 गाडी धारकांना मिळालेलं पाणी आहे। ही स्कीम राबवल्यामुळे ही पाण्याच्या जवळजवळ ज्या समस्या होत्या त्या दूर झाल्यात, मुबलकता आली पाण्यामध्ये, आणि जवळजवळ ह्या सोसायटीमध्ये जे प्रत्येक बिल्डिंगला लागणारं पाणी होतं ते 1,000-1,500 लिटरपर्यंत लागणार, म्हणजे अदर थिंगसाठी, फक्त ह्या स्कीममधनं पण पाण्याचं पिण्याचं पाणी म्हणून घेतलं जात नाही, अदर थिंगसाठी वापरलं जातं। इतकंच नाही तर सोसायटीतलं मीनाताई ठाकरे उद्यान सदाहरित राहू लागलंय। या उपक्रमामुळे पूरस्थितीवरही मात करण्यात यश आलंय, त्यामुळे शिवदर्शन सोसायटीचा हा प्रयत्न पाहता रेन वॉटर हार्वेस्टिंग हा पाणी टंचाईवरचा रामबाण उपाय म्हटला तर वावगं ठरू नये। झी 24 तास साठी बदलापूरहून चंद्रशेखर भुयार सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।